आणि यानंतर संजय राऊत बोलत आहेत, ते काय म्हणतात आपण पाहू। महाराष्ट्रातले एक नेते दिसतात असं मी ऐकलं, मी का कोणाचं नाव घेतलं ना, ते एक फोटोतली जी व्यक्ती आहे आता ती त्यांनी सांगावं, तो मी नव्हे किंवा त्या पक्षाच्या लोकांनी सांगावं त्या ते नाही आहेत, ते लोक ओळखतात त्यांना असं मला कळलं। तेलगीनं एका बारमध्ये 1 कोटी रुपये उडवल्याची मला माहीत होतं, माहिती तेलगीने एका रात्रीत 1 कोटी रुपये उडवले, पण मकाऊमध्ये महाराष्ट्रातला एक माणूस जाऊन 3.5 कोटी रुपये कॅसिनोमध्ये उडवतो, म्हणजे अच्छेजी नाग आहे, खऱ्या अर्थानं अच्छेजी नाग आहे। इकडला महाराष्ट्रातला माणूस मकावला जातो, मला आणि तिथे म्हणतो रेस्टॉरंटला बसलोय, बाजूला कोणी इडली सांबार वगैरे दिसतं का चेक करा, काय सँडविच दिसतंय का, रात्री 12 वाजता रेस्टॉरंटला जातात लोक, साडे 12 वाजता 3.5 कोटीचे ते पॉइंट्स पोकर्स विकत घेतात, 3.5 कोटीचे 3 टप्प्यात आणि मस्तपैकी आरामात बसतात तिथे, बसू द्यानार। हा मी कोणाच्या व्यक्तिगत आनंदावरती विरजण घालू इच्छित नाही, पण महाराष्ट्रात काय चाललं आहे, परिस्थिती काय आहे, सामाजिक वातावरण काय आहे, अशा वेळेला नुसते आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही ना। आम्ही एखादी गोष्ट समोर आणली म्हणून समोरच्या टोल धाडींना अजून काहीतरी सांगायचं, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या ना आधी, काय ते म्हणे ते कुटुंबाबरोबर आहेत, चिनी कुटुंब आहे का, एक्सटेंडेड फॅमिली चायनीज आहे का, काही बोलत। मी स्पष्ट म्हणतो तुम्ही जेवढं खोटं बोलाल तेवढं फसाल, माझ्याकडे 27 फोटो आहेत आणि 5 व्हिडिओ आहेत, पण आमच्यामध्ये तेवढी माणुसकी आहे म्हणून थोडी गंमत, 27 फोटो आणि ते व्हिडिओ जर मी टाकले तिकडले तर भारतीय जनता पक्षाला दुकान बंद करावं लागेल, लक्षात घ्या, पण मी ते करणार नाही, त्यांचं दुकान चाललं पाहिजे 2024 पर्यंत। बघा मी कोणाच्याही याच्यात माझा एक स्वभाव आहे, मी कधीही कोणावरती व्यक्तिगत टीका नेहमी करत नाही, माझ्यावरती किती लोकांनी टीका केली मी व्यक्तिगत टीका करत नाही, आमच्या बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार, पण सुरुवात कोणी केली त्यांनाही कळलं पाहिजे की आम्ही हात घालू शकतो, बरं का, आम्ही आज घालू शकतो, तुमच्याकडे महाराष्ट्रात EDCBI असेल, आमच्याकडे मकाऊमध्ये EDCBI आहे। डॉलर्समध्ये दिलेले आहेत, डॉलर्समध्ये तिकडे डॉलर्समध्ये बरं का पेमेंट डॉलरमध्ये झालेलं आहे। नाना पटोले अत्यंत योग्य बोलत आहे, नाना पटोले यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे। मी परत सांगतो की माझ्याकडे 27 फोटो आणि व्हिडिओ आहेत, उगाच फार शांत जे काय टोलधाड तुम्ही सोडली आहे ना घाणेरडी बंद करा, नाही दुकान बंद करावं लागेल तुम्हाला, मी कोणाचा बापाला घाबरत नाही, मला माहिती आहे। हां, आम्ही सगळे अन्याय अत्याचार सहन करून ताऊन सुलाखून पोलादी भट्टीतून आमचं पोलाद ताऊन सुलाखून बाहेर पडलेलं आहे, आम्ही घाबरत नाही। बघा हे 3 तासातला आकडा आहे, हे 3 तासामधला आकडा आहे, 3 तासामध्ये तिथे 3.5 कोटी रुपये त्या दुकानामध्ये त्या कॅसिनोमध्ये खर्च झाले, मी चांगला वाचून खर्च झाले,
आनंदा प्रत्यर्थ दिवाळी खर्च झाला, कोणाला आनंद मिळतो त्याने घ्यावा, आम्ही आमचा काय पण महाराष्ट्रातली परिस्थिती काय असं म्हणतो. शेतकरी आत्महत्या करतो आहे, लोक रस्त्यावर आहेत, आपण एक जबाबदार व्यक्ती आहोत, आपण कुटुंबाबरोबर आहे, कुटुंब खोली रूममध्ये आहे, आपण खाली आहात, त्याच्यामुळे कुटुंबाच्या गोष्टी करू नका तुम्ही. माझ्याकडे बघा, मी त्याच्यावरती काही बोलणार नाही, मी त्याच्यावर काहीही बोलणार नाही. मी म्हटलं ना की आम्ही मर्यादा पाळ, आमच्याकडे ते भान आहे, आमच्यावरती भाजपचे संस्कार नाही. हो तो परिवार दिसतोय, चिनी परिवार त्या कॅसिनो मध्ये. त्यांच्याकडून काही फोटो ट्विट केले, भाजप महाराष्ट्राकडून देखील काही फोटो ट्विट करण्यात आले. असं द्या ना, मी कुठे काय म्हणतो, मी कोणाचे नाव घेतलेलं नाहीये. आदित्य ठाकरेंचा एक फोटो आहे, हो तो एक प्रख्यात फुटबॉलपटू काय, हा मग फुटबॉलपटू जो आहे प्रख्यात तो कोण आहे, आहे ना. मग फुटबॉलपटूला भेटणं हे भाजपवाले मूर्ख आहेत. जे मोदी पितात तेच ते पहिले. मोदींचा जो ब्रँड आहे बरं का, मोदी जे पितात ना परदेशात जाऊन, तोच ब्रँड आदित्य ठाकरेंचा, तोच ब्रँड आहे मी सांगतो तुम्हाला. किसका फोटो है मुझे मालूम नहीं, मुझे किसी ने कहा कि कोई महाराष्ट्र की प्रमुख व्यक्ति है वो मकाओ में है, फलाना फलाना एक कैसिनो है, मेनीशाइन जो विश्व का सबसे बड़ा कैसीनो है मकाओ में, होटल वेनिशाइन, ये जो प्रभा देवी एरिया है ना उससे बड़ा होटल है वो, और उससे बड़ा कैसीनो, सबसे विश्व का सबसे बड़ा कैसीनो है. वहाँ लोग सिर्फ कैसीनो में जाने के लिए रहते हैं. बोले तो आपके यहाँ से कोई व्यक्ति है, मुझे लगता है महाराष्ट्र से है, तो मैं भी नहीं उनको पहचान पाया. तो आया दो चार घंटे में 3.5 करोड़ रुपया खर्चा किया है कैसीनो में. मतलब कौन है ये व्यक्ति, उसका मतलब महाराष्ट्र में अच्छे दिन आ गए हैं अचानक. अभी वो बीजेपी वाले कहते हमारा आदमी है ये, मैंने तो नहीं कहा था कि आपका आदमी है. अब बीजेपी वाले बोलते हमारा आदमी है, कहो नहीं हमारा आदमी नहीं है, तो मी नवेज एक नाटक था मराठी में, तो मी नवेज, लेकिन ये बोलते हमारा ही आदमी है, फैमिली के साथ गया, चाइनीज फैमिली है क्या. आसपास देखो, बाद में देखो, मैं किसी के व्यक्ति के जीवन में उलझना नहीं चाहता. कोई जाता है फैमिली जाता है घूमने फिरने के लिए, जाना चाहिए. लोग बैंकॉक जाते हैं, स्विट्जरलैंड जाते हैं, उसमें छुपाने की बात क्या है. लेकिन महाराष्ट्र की स्थिति क्या, महाराष्ट्र की परिस्थिति अत्यंत गंभीर है. हम जिम्मेदार लोग और हम कैसीनो में जाकर करोड़ों रुपये, मैंने सुना था तिलगी नाम का एक तिलगी का स्कैम हो गया था, वो उसने एक रात में 1 करोड़ रुपया किसी बार पे उड़ाया था. ये तो मकाओ में लोग जाकर 3.5-4 करोड़ रुपए 1 नाइट उड़ाते, अच्छी बात. वो परिवार की बात कर रहे हैं कि परिवार के साथ गया था. अच्छा, मैंने आपके पास फोटोज और कुछ, देखो मैं परिवार को डिस्टर्ब नहीं करना चाहता हूँ, हम मर्यादा का उल्लंघन नहीं करेंगे. परिवार के साथ गए, मैंने कुछ कहा ही नहीं है ना, आप बोल रहे हो, मैंने कोई सवाल ही पूछा नहीं. आप कहते हो परिवार के साथ गए, तो मैंने कहा चाइनीज फैमिली बाजू में बैठी है. आपने कहा मैं रेस्टोरेंट में गया बैठा हूँ, बाजू में पूरा कैसीनो दिख रहा अंदर. ऐसा कौन सा रेस्टोरेंट है जहाँ पूरा कैसीनो जुगाड़ है. मैंने तो कुछ नहीं कहा, आप बोल रहे हो, आप हमला कर रहे हो मेरे ऊपर. लेकिन मैं किसी के इस प्रकार से व्यक्ति के जीवन में हमला नहीं करना चाहता हूँ. ये हमारे संस्कार नहीं है बालासाहेब ठाकरे साहब के, ना मेरे पार्टी के संस्कार है. लेकिन शुरुआत आपने की है, और जाने वाले तक आपको पता चलेगा
शुरुआत आपने की है और अंत हम करेंगे। मैं कहूंगा भाई, आप उसमें ज्यादा आवाज मत चढ़ाइए और खुलासे के ऊपर खुलासे मत करिए, आप उसमें फंस जाओगे। ज्यादा उलझना अच्छा नहीं है हमसे, और मेरे पे फालतू लोग मत छोड़िए। 2% के लोग जो मेरे पे छोड़ रहे हैं ना, मत छोड़िए, कुछ फायदा नहीं होगा। हम डरपोक लोग नहीं आप जैसे। हाँ, और बोला ना, अगर आपने ज्यादा कुछ आवाज किया तो मेरे पास 27 फोटो है और मेरे पास ऐसे 4-3 वीडियो है, तो आपको दुकान बंद करना पड़ेगा आपका। लेकिन जब आप ट्वीट करते हैं उसके बाद ट्विटर हैंडल से ट्वीट होना शुरू हो जाता है, करने दो भाई, चुप बैठिए। नाना पटोले का नाना फोटो आ जाता है, ये सर क्या आप भी मान सकते हैं? ग्लास है उसके हाथ में, ग्लास है, वो कुछ पी रहा है, वही ब्रांड है जो मोदी जी पीते, वही ब्रांड जो मोदी जी पीते है ना, वही ब्रांड उनके हाथ में, आदित्य साहब के हमारे हाथ में है। अच्छी बात है, आपको चाहिए तो आइए, हम आपको भी दे देंगे मोदी ब्रांड। वही ब्रांड आप कह रहे हैं, जांच होनी चाहिए। बात ऐसी है कि अगर अगर मैंने कहा है कि एक वन नाइट में 3.5 करोड़ रुपया कैसीनो में उड़ा दिया, तो नाना पटोली एक पटोली के जिम्मेदार नेता है, कांग्रेस के अध्यक्ष है हमारा, तो पटोले साहब की मांग जायज है, इंक्वायरी होनी चाहिए। आपके पास यहाँ ईडी सीबीआई होगी, हमारे पास मकाओ में है, चाइना में है, वहाँ से आ रहे हैं फोटो। चलो थैंक यू। संजय राउतांनी गंभीर आरोप केलेले आहेत बावनकुळेंवर। 3.5 तासांमध्ये 3.5 कोटी रुपये खर्च केले असा गंभीर आरोप संजय राउतांनी केलेले आहेत। माझ्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडिओ असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।